मालेगावच्या कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये आणखीनच भर पडताना दिसत आहे. काल आलेल्या 9 रिपोर्टपैकी 9 रिपोर्ट पॉझिटिव्ह होते. त्यानंतर रात्री उशिरा 2 रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आल्याने मालेगावच्या चिंतेत अधिकच भर पडत आहे. मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होतच आहे. काल रात्री उशिरा आलेल्या रिपोर्टपैकी 2 रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह असल्याचे समजत आहे. अधिक माहितीसाठी मालेगाव विभागीय संपादक हरीश मारू कॉल लाईनवर जोडले जात आहेत. बोला सर, काय अधिक माहिती मिळते या संदर्भात? हा नमस्कार. काल आम्ही आपल्याला 9 रुग्ण मालेगावचे पॉझिटिव्ह असं आपल्याला अपडेट दिलेली होती. त्यानंतर रात्री उशिरा अजून 2 रुग्णांची माहिती मिळालेली आहे. मालेगावचे अजून 2 रुग्ण पॉझिटिव्ह. त्यामुळे आता मालेगावचे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 96 वर जाऊन पोहोचली आहे. आमचे अनेक दर्शक आम्हाला विचारत होते की कुठल्या एरियातले सांगा, तर ऐका आता आम्ही तुम्हाला सांगतो कालच्या 9 रुग्णांच्या संदर्भातली प्रथम माहिती. एक 44 वर्षीय महिला आहे, ती मालेगाव येथील आहे. 20 वर्षीय पुरुष नयापुरा येथील आहे. 30 वर्षीय पुरुष गुलाब पार्क येथील आहे. 23 वर्षीय पुरुष कुंभारवाडा येथील आहे. 19 वर्षीय पुरुष कुंभारवाडा येथील आहे. 54 वर्षीय महिला अपना सुपर मार्केट मधील आहे. 45 वर्षीय पुरुष इस्लामपुरा येथील आहे. 27 वर्षीय पुरुष मुशारत चौक येथील आहे. 40 वर्षीय पुरुष बेलबाग येथील आहे. त्यानंतर रात्री उशिरा परत 2 लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, त्यापैकी एक 68 वर्षीय महिला असून एक 7 वर्षाची छोटी बालिका आहे. हे अशा प्रमाणे आता हे दुर्गांचे ऍड्रेस जे रात्री उशीर आलेले आम्ही तुम्हाला परत जेव्हा अपडेट देऊ त्याच्यात सांगू. पूर्वीच्या 9 तुम्हाला ऍड्रेस आणि वय वगैरे आणि लिंग वगैरे महिला पुरुष आम्ही सांगितलेलं आहे. त्यासाठी तुम्ही सातत्याने बघत राहा फक्त प्रबंध भूमी नाशिक न्यूज. अशा प्रकारे आता मालेगावची कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही चक्क 96 वर जाऊन पोहोचलेली आहे. मी हरीश मारू, प्रबंध भूमी, नाशिक न्यूज. धन्यवाद. धन्यवाद हरीश जी, माहिती दिल्याबद्दल. पुढेही अजून काही रिपोर्ट येणे बाकी आहेत. पुढील अपडेट मिळवण्यासाठी प्रबंधभूमी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि बघत रहा प्रबंधभूमी नाशिक न्यूज. याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त